राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 23वा वर्धापन दिन आणि वटपौर्णिमेचं औचित्य साधून प्रभाग क्रमांक 6 येथील त्रिमूर्तीनगर इथं राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं सर्वरोग तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। पक्षाच्या वर्धापन दिनी शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून राष्ट्रवादी युवक काँग्रेसनंही लोकउपयोगी आरोग्यदायी कार्यक्रमाचं नियोजन केलंय। शहर अध्यक्ष अंबादास खेरे यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 6 मधील त्रिमूर्तीनगरीत घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचं उद्घाटन नाशिकचे भूषण सुवर्णकन्या डॉक्टर मिथिला चव्हाण आणि नागरिकांच्या हस्ते करण्यात आलं। या शिबिरात रक्त तपासणी, ECG, शुगर तपासणी, बॉडी मास इंडेक्स, नेत्ररोग अशा आजारांवर निदान करण्यासाठी डॉक्टरांचं मार्गदर्शन घेण्यात आलं। या संदर्भात डॉक्टर मिथिला चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केलं। राष्ट्रवादी वर्धापन दिन या निमित्ताने आमच्या एरियामध्ये आज माननीय अंबादास जगन्नाथ खैरे यांनी हा उत्तम आरोग्य शिबिर आयोजित केलेला आहे आणि ह्या संकल्पनेचा आमच्या एरियात त्यांनी ही सुरुवात केली आहे, ती खूपच छान केलेली आहे आणि वटपौर्णिमानिमित्त आज स्पेशली लेडीजसाठी सुद्धा हा प्रोग्राम ऑर्गनाइज्ड आहे, पण रेग्युलर सर्वसाधारण नागरिकांसाठी सुद्धा हा प्रोग्राम शिबिर त्यांनी भरवला आहे जो सगळ्या एज ग्रुपसाठी आहे आणि एकदम चांगला प्रतिसाद झालेला आहे। त्याच्याबद्दल खूप थँक्यू आणि आम्हाला इथे बोलवल्याबद्दल खूप 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 धन्यवाद। वटपौर्णिमा असल्याने त्रिमूर्तीनगरमध्ये युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या संपर्क कार्यालयाजवळ प्रभागातील महिलांसाठी खास वटपूजनाचं आगळंवेगळं आयोजन करण्यात आलं होतं। एरवी महिलांना वडाची पूजा करण्यासाठी परिसराच्या बाहेर जावे लागते, अशा परिस्थितीत महिलांना अंगावरील दागिने देखील सांभाळणं जिकिरीचे होते। ही गरज ओळखून अंबादास खैरे यांनी संपर्क कार्यालयाजवळच वटवृक्ष उभारून महिलांच्या सुरक्षेची काळजी घेतली, त्यामुळे या वटपौर्णिमेची शहरात चांगलीच चर्चा आहे। या प्रसंगी दिनकर अण्णा लोहकरे, भास्कर काका सोनवणे, सुधाकर पाटील, एकनाथ गाडेकर, मनोहर आव्हाड, राजेंद्र स्कोरडे, सुनील गुरुजी, गुडे काका, मामा खैरनार, विनायक वाघ, संदीप गांगोडे, संदीप खैरे, बाळाजोशी, शुभम पाटील, प्रकाश आव्हाड, सुशील सोळंकी, सचिन अहिर, संतोष पुंड, भूषण पाटील, राम शिंदे, राज रंधवा उपस्थित होते। उमेश आवनकर, दिशानूज, नाशिक।